भाजपाने महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांना सोबत घेत लोकसभा निवडणुका लढवल्यात. मात्र या दोन बड्या नेत्यांची कुमक असतानाही महायुतीला यंदाची निवडणूक जड गेली. राज्यात शिंदे गटाला 2 ते 3 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते, तर दादा गटाच्या हातातून 4 जागा निसटल्याचं सांगण्यात येतंय. स्वाभाविकच मित्रपक्षांच्या अपयशाची चिंता भाजपाला सतावू लागली. शिंदे आणि दादांना सोबत घेतल्यामुळे महाराष्ट्रात भाजपाबद्दल नकारात्मक वातावरण तयार झालं असं मानणारे एक वर्ग पक्षात आहे. त्यामुळे 4 जूनला शिंदे आणि दादा गटाच्या विरोधात निकाल गेले तर या दोघांनाही दूर केलं जाण्याची शक्यता दाट आहे. त्याचबरोबर आगामी विधानसभा निवडणूक भाजपा स्वतंत्रपणे लढण्याचा पर्याय स्वीकारू शकेल. हे पाहता पुढच्या टप्प्यात महाराष्ट्राच्या राजकारणातील समीकरणं कशी बदलू शकतात याचा घेतलेला हा आढावा. नमस्कार, मी संतोष राजेमाडिक बोलबिंदासच्या आजच्या भागात तुमचं मनापासून स्वागत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीमधील फाईट जबरदस्त झाली. 48 च्या 48 मतदारसंघात चुरशीचे लढती पाहायला मिळत आहेत. महायुतीकडून भाजपाने 28, दादा गटाने 4, शिंदे गटाने 15 तर रासपने 1 जागा लढवली. तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसने 17, राष्ट्रवादी शरद पवार गटाने 10 तर ठाकरे सेनेने 21 जागा लढवल्यात. परंतु पक्ष फोडाफोडीमुळे निर्माण झालेलं नॅरेटिव्ह शेवटपर्यंत महायुतीला दूर करता आलेलं नाही. स्वाभाविकच अगदी भाजपाच्या बालेकिल्ल्यातही अटीतटीचे सामने झालेत. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई अशा सर्वच टापूंमध्ये महाविकास आघाडीने महायुतीला मोठं आव्हान दिल्याचं दिसून आलं. राज्याच्या नेतृत्वाची धुरा भाजपाने एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवली. शिंदेंकडे नेतृत्व देऊन लोकसभेत यश मिळवण्याचा भाजपाचा डाव मात्र फसताना दिसतोय. 15 जागा लढवलेल्या शिंदे सेनेला कल्याणसारखा एखाद दुसऱ्या जागेचा अपवाद वगळता कुठेही यश मिळण्याची आशा दिसत नाही. 1-2 जागांवर त्यांना समान संधी आहे, पण त्या जागा निवडून येतील अशी गॅरंटी नाही. दादांच्या बाबतीतही तसंच घडलंय. दादांनी बारामती, रायगड, धाराशिव, शिरूर अशा 4 जागा लढवल्यात खऱ्या, पण कुठंही हमखास यश मिळेल असं छातीटोकपणे सांगता येत नाही. खरं तर लोकसभेचं गणित साधण्यासाठी शिंदे आणि अजितदादांना महायुतीत घेण्यात आलं. त्यांच्या ताकदीच्या बळावर महाराष्ट्रात 45 आसपास जागा जिंकण्याचं टार्गेट ठेवण्यात आलं, पण हे टार्गेट पूर्ण होणं आता कठीण बनलंय. आधी ठाकरेंची शिवसेना फोडण्यात आली, पक्षाचे नाव, चिन्ह, नेतृत्व त्यांच्याकडून हिरावण्यात आलं. शरद पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी पक्षही त्यांच्याकडूनच काढून घेण्यात आला. यातून एक प्रकारचा नकारात्मक संदेश लोकांमध्ये गेला, तो शिंदे आणि अजितदादांना मारक ठरलाय. शिवाय भाजपाचंही त्याने नुकसानच होत असल्याचं दिसतंय. मागच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला 23 जागा मिळाल्या होत्या. या खेपेला तेवढ्या जागा येणार नाहीत असं मांडलं जातं. भाजपाची गाडी 12 ते 15 जागांवर अडकेल असं विश्लेषक म्हणतात. अर्थात ह्या सगळ्याचं खापर शिंदे आणि अजितदादांवर फोडलं जाऊ शकतं. त्यातून महायुतीतून शिंदेसेना व दादासेनेला बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो असं मानायला जागा आहे. आगामी विधानसभा निवडणुकाही 6 महिन्यांवर येऊन ठेपल्यात. लोकसभेत शिंदे आणि दादा अपयशी ठरले तर त्यांना सोबत घेण्याची रिस्क भाजपवाले घेणार नाहीत. त्याऐवजी ते स्वतंत्रपणे लढू शकतात असंही विश्लेषण केलं जातं. ते चुकीचं म्हणता येणार नाही. या दोघांचं ओझं बाळगून आपलं नुकसान करण्यापेक्षा स्वतंत्र लढलेलं कधीही बरं असा विचार भाजपात नक्की होऊ शकतो. यातून मतदारांच्या मनातील नकारात्मक भावना कमी करण्याचा भाजपाचा प्रयत्न असेल. तशी यापूर्वीही म्हणजे 2014 महाराष्ट्रात भाजपाने स्वतंत्रपणे विधानसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीत भाजपाने सर्वाधिक 122 जागा मिळवल्या होत्या. त्यामुळे शिंदे आणि दादांना सोबत घेण्यापेक्षा भाजपा स्वबळाचा नारा देण्याची चिन्हे अधिक दिसत आहेत. अर्थात 4 जूनच्या निकालावर बरेच काही अवलंबून असेल. त्यामुळे या दिवशी नेमके काय होते याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष असेल. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.